आता आपण बघूया स्केलचा दर्शक अपूर्णांक म्हणजे काय तर नकाशावरील विद्यार्थी मित्रांनो नकाशावरील लांबी घेतलेली लांबी आणि जमिनीवर मोजलेली लांबी कधीही सारखी भरणार नाही किंवाच भरणार नाही म्हणून नकाशावरील एक सेंटीमीटर लांबी जमिनीवरील रेषेची किती लांबी दर्शविते याची जी प्रमाणशीर मांडणी केली जाते त्यालाच स्केलचा रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन असं म्हणतात आणि या आरेपमध्ये किंवा रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शनमध्ये युनिट दाखवावं लागत नाही कारण एका सेंटीमीटरला तुम्ही किती सेंटीमीटर मोजमाप जमिनीवर करता याची ती प्रमाणशीर मांडणी केलेली आहे परत एकदा लक्षात द्या नकाशावरती एक सेंटीमीटर अंतर जमिनीवर किती सेंटीमीटर अंतर दर्शविते याचं ते प्रमाणशीर मांडणी केलेली असते आणि तो म्हणजेच त्या स्केलचा आर एफ होय रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन होय तर विद्यार्थी मित्रांनो हा जो आर एफ आहे आर एफला लाँग फॉर्ममध्ये विचारलं जातं परीक्षेमध्ये तर आर एफ म्हणजेच रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन तर बघा नकाशावरील रेषेचे मोजलेले अंतर भागीला जमिनीवरील रेषेचे मोजलेले अंतर दोन्हीचं युनिट सेम असणं गरजेचं आहे आणि ते दोन्ही लिहिलं की तो झाला तुमचा स्केल आणि ते कसं लिहितात ते बघूया बघा इकडे लिहिलं आहे मी एक सेंटीमीटरबरोबर दहा मीटर एक सेंटीमीटरबरोबर दहा मीटर तर याच्यावरती काय झालं तुमचं एक सेंटीमीटर कुठे मोजलं आहे तुम्ही नकाशावरती तर जमिनीवरती किती मोजलं आहे दहा मीटर दहा मीटर भाग गुणीला शंभर एका मीटरला शंभर सेंटीमीटर म्हणून गुणीला शंभर तर हे झालं तुमचं एक भागेला एक हजार म्हणून ही स्केल जी आहे एक अशी लिहिल्या जाते एक सेंटीमीटरबरोबर दहा मीटर किंवा त्यालाच जा आपण आर एफमध्ये आपण असं लिहितो एका हजार हे जे लिहिलं आहे याला आपण अदरवाईज असं सुद्धा लिहू शकतो एका हजार आता इथे काय झालं एक सेंटीमीटर किंवा एक युनिट तुमचं स्केलवरती तर हजार युनिट तुमचं जमिनीवरती एक मिलीमीटर mm जर तुमचं नकाशावर असेल तर हजार मिलीमीटर mm तुमचं जमिनीवर असेल एक मीटर mm जर तुमचं नकाशावर असेल तर हजार मीटर mm तुमचं जमिनीवर असेल तर तो झाला तुमचा हे स्केलचा आर्यम आता आपण दुसरं उदाहरण बघा एक सेंटीमीटर बरोबर पन्नास मीटर इथे जर मी वरती लिहिलं एक सेंटीमीटर खाली लिहिलं पन्नास मीटर तर याला जर बरोबर केलं आपण तर एक भागीला पन्नास गुणीला शंभर हे पन्नास मीटर कन्व्हर्टेड केले आपण सेंटीमीटरमध्ये आता दोन्हीचं युनिट झालं सेंटीमीटर सेंटीमीटर हे सेंटीमीटर सेंटीमीटर केलं तर हे झालं एकास पाच हजार तर ही इथे तुमची स्केल लिहिल्या गेलेली आहे एकास पाच हजार ही अशा पद्धतीनं सुद्धा लिहिल्या जाते तर ह्या स्केल आपल्याला विचारल्या जातात कोणची लहान कोणची मोठी या पद्धतीनं आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येत असतात तर हा झाला तुमचा दर्शक अपूर्णांक आता आपल्याला आर वरचे काही गणित बघायचे आहे की कुठली स्केल जर दिली असेल तर त्या गणितातून आपल्याला आर एफ काढायला शिकायचं आहे तर तो आपण बघूया जर नकाशावर पहिला प्रश्न आहे जर नकाशावर एक सेंटीमीटर अंतर दर्शवणारी रेषा काढली आपण आणि ती जमिनीवर जर शंभर सेंटीमीटर अंतर दाखवत असेल तर त्या स्केलचा आर एफ काढा असं आपल्याला इथे प्रश्नामध्ये विचारलेलं आहे म्हणून आपण काय केलं आपल्या काय आहे फॉर्म्युला दिलेला आहे स्केलचा दर्शक अपूर्णांक किंवा स्केल बरोबर किंवा आर एफ बरोबर नकाशावरील अंतर भागीला जमिनीवरील अंतर दोन्हीचे युनिट सारखे तर इथं काय लिहिलं आपण याच्यामुळं नकाशावरील अंतर किती आहे एक सेंटीमीटर ते तुमचं इथं लिहिलं गेलेलं आहे जमिनीवरचं अंतर किती आहे हंड्रेड सेंटीमीटर ते इथं लिहिलं गेलेलं आहे आणि हे सेंटीमीटर सेंटीमीटर कट झालं म्हणून हे झाले तुमची एका शंभरची स्केल ही अशी सुद्धा लिहितात अशी सुद्धा लिहिल्या जाते तर या स्केललाच आपण एका शंभरची स्केल असं आपण म्हणतो तर याचा जर आरेप काढायचा विचारला एक सेंटीमीटर अंतर जमिनीवर शंभर सेंटीमीटर अंतर सॉरी एक सेंटीमीटर अंतर नकाशावर शंभर सेंटीमीटर अंतर जमिनीवर याचा आरेप काढा असं जर विचारलं तर तो आरेप आहे एकास शंभर आता आपण दुसरं गणित बघूया जर नकाशावर दोन सेंटीमीटर अंतर काढलं आपण आणि तेच जमिनीवर शंभर सेंटीमीटर जर अंतर दाखवत असेल तर ती स्केल काय होते बघा याची मांडणी कशा प्रकारे केली जाते तर दोन सेंटीमीटर कुठे आहे जमिनीवर आपण आपल्याजवळ फॉर्म्युला टाकला स्केलचा दर्शक पूर्णांक बरोबर काय तर दोन सेंटीमीटर कुठलं अंतर आहे नकाशावरचं आणि जमिनीवर किती अंतर आहे शंभर सेंटीमीटर आता दोनने या शंभरला भाग जातो म्हणून दोन भागीला दोन ने या शंभरला भाग जातो, जातो। हा झाला पन्नास म्हणून एकास पन्नास शंभर हे जे युनिट आहे शंटीमीटर सेंटीमीटर रेट कटलं म्हणून हे झाले तुमची एकास पन्नासची स्केल याला अशा पद्धतीनं सुद्धा लिहिल्या जातं याला असं सुद्धा लिहितात की दोन सेंटीमीटर बरोबर शंभर सेंटीमीटर असंसुद्धा आपण लिहू शकतो पण स्केल लिहिण्याचं हे असंच आहे स्केल म्हटलं की तुम्हाला एकास पन्नास अशी लिहावी लागते तर आणखी एक उदाहरण बघूया एक सेंटीमीटर जर जमिनीवर आप सॉरी एक सेंटीमीटर जर आपण नकाशावरती काढलं तर पाच मीटर आपल्याला जमिनीवर मोजलेलं आहे तर याचा आपल्याला आरेप काढायचा आहे तर इथे परत बघा एकदा आरेप बरोबर काय तर नकाशावरचं अंतर भागीला जमिनीवरचं अंतर दोघेचे युनिट सेम तर नकाशावरचं अंतर किती आहे पाच सेंटीमीटर इथं चुकलेलं आहे एक सेंटीमीटर नकाशावरचं अंतर आहे एक सेंटीमीटर आणि जमिनीवरचं अंतर आहे पाच मीटर या पाच मीटरला आपण शंभर सेंटीमीटरनं गुणाकार करून दोनांचे युनिट सेम केले हे सेंटीमीटर सेंटीमीटर कट झालं तर हे झाली तुमची एकास पाचशेची स्केल यालाच आपण या पद्धतीनं सुद्धा लिहितो या पद्धतीनं सुद्धा लिहू शकतो लिहितो तर हा झाला तुमचा आर एक सेंटीमीटर बरोबर पाच मीटरचा एकास पाचशे हा आर आहे पुढचं उदाहरण बघा एक सेंटीमीटरबरोबर दोन मीटर अशी जर आपण स्केल घेतली तर त्याचा आरेप काय असू शकतो ती आपल्याला कशी लिहावी लागेल तर एक सेंटीमीटर कुठे आहे तर नकाशावरचं अंतर आहे ते आपण वरती लिहिलं दोन मीटर कुठलं अंतर आहे जमिनीवरचं अंतर आहे ते खाली लिहिलं आणि दोन गुणीला शंभर शंभर या एका मीटरला कन्व्हर्ट केलं मीटरमध्ये त्याला, त्याला त्यामुळे एक बरोबर शंभर सेंटीमीटर म्हणून इथं दोनशे सेंटीमीटर झालं हे म्हणून एकास दोनशे तर ही स्केल अशीसुद्धा लिहिली जाते एकाच दोनशे या पद्धतीनं सुद्धा ही स्केल लिहिल्या जाते हे इथं तुम्हाला लिहून दाखवण्यात आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे जे आर एफ आहे या आर एफवरसुद्धा कॉन कौंप, कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात त्यामुळं आपल्याला आर एफ काढा आणि कोणचा आर एफ लहान आहे कोणचा आर एफ मोठा आहे हे सुद्धा विचारण्यात येतं धन्यवाद